विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2021 या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे। या क्लासमध्ये आपण पॅरॉलिम्पिक स्पर्धा ज्या टोकियोला झाल्या त्या बघणार आहोत। तत्पूर्वी जाताना एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे पेगासस स्पायवेअरचा जो मुद्दा होता, तर त्याच्या रिलेटेड आपण परीक्षेला काय विचारलं जाईल तो मुद्दा फक्त बघूया, ठीक आहे। तर आज वेळ न दौडता डायरेक्टली मी लेक्चरला सुरुवात करतो। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणती व्यक्ती पेगासस स्पायरवेअरचा स्पायवेअरचा वापर करून अनधिकृत पाळत ठेवल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा सदस्य। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली, त्या समितीचं काम काय होतं की सध्या चर्चेत असणारा मुद्दा पेगासस स्पायवेअर जो आहे त्याचा वापर करून अनधिकृतरित्या पाळत ठेवलं जातं अशा आरोपांची चौकशी करण्यासाठी। तुम्हाला ऑप्शन दिलेत डॉक्टर प्रभारण पी, डॉक्टर अश्विन अनिल गुमास्ते आणि तिसरं आहे नवीन कुमार चौधरी। हे नावं एकदा ना रिकॉल करून घ्या किंवा थोडंसं ऑब्झर्व करा। तर सर्वोच्च न्यायालयाने जी समिती नेमली आहे ती समिती तिघांची आहे, ओके, अध्यक्ष वगैरे असं म्हटलेलं नाही, या तिघांची समिती आहे। आणि ही समिती काय करणार आहे तर या पेगासस स्पायवेअरचा वापर करून ज्याप्रमाणे अधिकृत पाळत ठेवली जाते याची चौकशी करणार आहे, ठीक आहे। याचा अध्यक्ष नाही, म्हणून हे तिघही महत्त्वाचे, डॉक्टर प्रभारण पी नाव, डॉक्टर अश्विन अनिल गुमास्ते आणि डॉक्टर नवीन कुमार चौधरी, हे लक्षात ठेवायचं। आता पेगासस स्पायरवेअर म्हणजे काय आहे, तर हे इस्रायली सायबर आर्म जे आहे, सायबर आर्म फर्म आहे, एक NSO आहे, त्या NSO ग्रुपनं तयार केलेलं आहे, ठीक आहे। NSO ग्रुप आहे, त्यांना विकसित केलेलं हे स्पायवेअर आहे। याचा उपयोग कसा होतो, तर जे अँड्रॉइड मोबाईल असतील किंवा जे iOS मोबाईल, त्या मोबाईलच्या बऱ्याच आवृत्तीवर हे मोबाईल फोनवर गुप्तपणे स्थापित केलं जाऊ शकतं। म्हणजे तुम्हाला डायरेक्टली हेरगिरी केली जाऊ शकते, तुमच्यावर त्या स्पायवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाऊ शकतं। याच्यामुळं हा मुद्दा चर्चेमध्ये होता। रिसेंटली खूप मोठं गोंधळ झाला होता, आय थिंक संसदेमध्ये पण याचा आवाज आला होता आणि बाहेर बऱ्याच गोष्टीमध्ये हे चर्चेला राहिलेला घटक आहे। परीक्षेसाठी काय लक्षात घ्यायचं आहे, परीक्षेसाठी पहिला मुद्दा की तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे 3 सदस्य कोणते, प्रभारण सी हे नाव आहे, अश्विन अनिल गुमास्ते नाव आहे आणि नवीन कुमार चौधरी हे नाव आहे। पहिल्यांदा 3 नावं नीट ऑब्झर्व करा, मी म्हणतो सगळंच पाठ करत बसू नका, थोडंसं ऑब्झर्वेशन ठेवा, ऑब्झर्वेशन ठेवलं का ऑटोमॅटिकली लक्षात राहायला मदत होते, ठीक आहे। दुसरा मुद्दा काय लक्षात घ्यायचं, तर हे इस्रायलची जी कंपनी आहे म्हणजे ते सायबर आर्म फर्म आहे, NSO ग्रुपनं हे विकसित केले, हे स्पायवेअर आहे की जे अँड्रॉइड मोबाईल किंवा iOS मोबाईल जे आहेत ना, त्याच्या बऱ्याच आवृत्तीवर चालणाऱ्या मोबाईल फोनवर गुप्तपणे ते इन्स्टॉल केलं जाऊ शकतं। त्याच्यामुळं हा इशू चर्चेमध्ये आलेला होता की बऱ्याच ठिकाणी हेरगिरी करण्यामध्ये याचा वापर झाला आहे आणि हे चर्चेत आलेला मुद्दा आहे। परीक्षेसाठी एवढंच तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं हा पॉईंट, ओके, आणि हे 3 लोक। बाकी त्याचा जो पॉलिटिकल अँगल इतर घटक आहे याच्याकडं परीक्षेच्या दृष्टीनं काय उपयुक्त नाही। एवढं क्लिअर होतं आहे, एवढं फक्त लक्षात घ्या। आता आपण आपल्या या सेशनचा जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धा 2020। मी तुम्हाला याच्यामध्ये काही विधानं देतो आणि तिथून आपण आता पॉईंट सुरुवात करूया, ठीक आहे। ओके, पहिलं विधान आहे टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये या स्पर्धेची ही 16वी आवृत्ती होती, 16वी आवृत्ती टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धा, बरोबर आहे। ही स्पर्धा कधी कुठं पार पडली, 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत टोकियो या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली। घटक पण लक्षात ठेवा की 24 ऑगस्टपासून 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये पार पडली। या स्पर्धेमध्ये बॅडमिंटन की ज्याच्या या बॅडमिंटन खेळामध्ये भारताला बरीचशी पदकं मिळाली, तर ते बॅडमिंटन आणि तायक्वांदो या खेळाचा नवीन समावेश झाला होता। म्हणजे पहिल्यांदा नवीन समावेश या दोन्ही खेळाचा झाला होता, हे विधानसुद्धा तुमचं काय असणार आहे, बरोबर आहे। अगोदर नव्हता, पण याच बॅडमिंटनमध्ये भारताला चांगली पदकं या स्पर्धेमध्ये मिळालेली होती, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे। पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे या स्पर्धेच्या पदतालिकेत अमेरिकेने अव्वल स्थान पटकावले। आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ही तुम्हाला पॅरॉलिम्पिक म्हणते म्हणजे अपंग असणाऱ्या व्यक्तींसाठी असणारी, ही तुम्हाला जनरल ऑलिम्पिक म्हटलं आहे का, नाही। त्यामुळं पदतालिकेत अमेरिका अव्वल नाही आहे। जर तुम्हाला पॅरॉलिम्पिक स्पर्धेबाबत जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा लक्षात काय ठेवायचं, तर चीन अव्वल आहे, दुसरं स्थान आहे ग्रेट ब्रिटनचं, दुसरं स्थान आहे ग्रेट ब्रिटनचं आणि तिसरं स्थान आहे अमेरिकेचं। म्हणजे अमेरिका पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये जे पदतालिका येते त्यामध्ये तिसऱ्या स्थानावर पाहायला मिळतो, त्याच्यामुळं चौथं विधान काय होतं येतं डेफिनेटली चुकीचं ठरतं। तुम्हाला अयोग्य विचारलं होतं ना, चौथं चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे।
आता राहिला मुद्दा भारताचा, कारण आता एक आपण पूर्ण पहिले तीन स्थान बघितले, भारताचा मुद्दा लक्षात ठेवताना तुम्हाला दोन गोष्टी ठेवायचं आहे. पहिला मुद्दा, या पदतालिकेमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे किंवा कितवं स्थान मिळालं. पदतालिकेमध्ये भारताला 24वं स्थान मिळालं, ठीक आहे. आणि आत्तापर्यंत झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी म्हणू शकतो. सर्वोत्तम म्हणण्यापेक्षा मी शॉर्टमध्ये सांगतो, भारतानं आता भारताचा विचार करतोय आपण, मी मुद्दा काय सांगतो तू लक्षात घ्या. भारतानं 1972 पासून ते जवळपास तुम्ही 2016 घ्या, 1972 ते 2016 पॅराऑलिम्पिक स्पर्धामध्ये किती पदकं जिंकलीत भारतानं, टोटल पदकं जिंकलेली, म्हणजे प्रत्येक ऑलिम्पिकला चार चार वर्षांचे ऑलिम्पिक होते पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये, फक्त भारतानं 12 पदकं जिंकली होती. किती जिंकली होती? 12 पदकं, म्हणजे 1972 पासून 2016. आणि ही स्पर्धा जी झाली टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये आत्ता भारतानं किती जिंकलीत? 19 पदकं जिंकलीत. म्हणजे एकाच ऑलिम्पिकला 19 पदकं आहेत, आणि आत्तापर्यंत टोटल 12 पदकं होती सगळ्या ऑलिम्पिकची पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. म्हणजे हे पॅराऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली आणि चर्चेतला घटक ठरला. त्यामुळं परीक्षेला प्रश्न विचारला तर पॅराऑलिम्पिकवर विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग या 19 पदकामध्ये, या 19 पदकामध्ये भारताला सुवर्ण किती मिळाली? तर सुवर्ण 5 सुवर्ण आहेत पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. किती सुवर्ण आहेत? 5 सुवर्ण पदकं आहेत. रौप्य पदक जे आहेत तर ते 8 आहेत. किती आहेत? 8. आणि कांस्य पदक किती आहेत? तर 6 आहेत. असे एकूण भारताला 19 पदकं मिळाली आणि 24वं स्थान भारतानं मिळवलेलं होतं. तर टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा थोडंसं लक्षात घ्या, म्हणजे ही 19 अगोदरची 12 टोटल किती झाली? 31 झाली. म्हणजे पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची टोटल पदसंख्या आता 31 पोहोचली आहे. हे मुद्दे ना पहिला बेसिक घटक आहे, हा तुमचा क्लिअर असू द्या. 16वी आवृत्ती 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरमध्ये झाली. बॅडमिंटन आणि तायकॉन्दो नवीन खेळाचा समावेश, मी त्या पॉईंट रिलेटेड पुढे येणारच आहे. आणि चीननं पहिला क्रमांक, ब्रिटन दुसरा आणि अमेरिका तिसरा, या मुद्द्याला फोकस करा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी इथं परत एकदा सांगतो, 5 सुवर्ण आहेत, 8 रौप्य आहेत आणि 6 कांस्य आहेत. 19 पदकं आहेत भारताला. भारताचा रँक आहे 24वा. अव्वल स्थानी म्हटलं चीन आहे, ग्रेट ब्रिटन आहे, मग अमेरिका आहे. 19 पदकांची संख्या भारतानं एकूण जिंकलेल्या पदकापेक्षा जास्त आहे. म्हणजे अगोदर फक्त 12 पदकं जिंकली होती आपण भारतानं. कधीपासून? 72 पासून 2016. आणि पॅराऑलिम्पिक पदकांची संख्या आता बघितली तर 12 अधिक 19 टोटल 31 झालेली आहे. क्लिअर? ठीक आहे. आता हा झाला बेसिक प्रश्न पॅराऑलिम्पिकच्या संदर्भातला. आता आपण थोडंसं याच्या पुढं जाऊया. प्रश्न असा होता, टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2020 भारताच्या 17 खेळाडूंनी, लक्षात घ्या पॉईंट काय सांगतोय मी, भारताचे 17 खेळाडूंना काय झालेत? 19 पदकं जिंकली. म्हणजे जिंकलेले खेळाडू 17 आहेत पण पदकं 19 आले. मग कोणते दोन खेळाडू आहेत की ज्यांनी, कोणत्या खेळाडूंनी प्रत्येकी 2 पदकं जिंकली, त्यांची नावं ओळखा. तुम्हाला ऑप्शनमध्ये दिले अवनी लेखारा. आता अवनी लेखारा हिता, म्हणजे अवनी लेखारा सगळीकडे. दुसरं ऑप्शन प्रमोद भगत, मनीष नरवाल, सिंहराज अधाना का मरियप्पन थंगवेलू. तर आणखी दुसरा कोणता खेळाडू आहे की ज्यानं या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदकं जिंकली? आता चर्चेतला मुद्दा किंवा या प्रश्नाचं अचूक उत्तर बघितलं तर प्रमोद भगत, ज्यानं बॅडमिंटनमध्ये पदक जिंकल्यामुळे तो अलीकडे खूप चर्चेत राहिलेला घटक आहे, मनीष नरवाल आहे. करेक्ट ॲन्सर आहे अवनी लेखारा आणि सिंहराज अधाना या दोघांनी. ओके, अवनी लेखारा आणि सिंहराज अधाना या दोघांनी प्रत्येकी किती पदकं जिंकली? 2 पदकं जिंकलेली. आता अवनी लेखारा ही खूप महत्त्वाची मुलगी आहे, ठीक आहे, लक्षात राहू द्या. वय लहान आहे, पाय नाहीत तिचे, ठीक आहे, म्हणजे अपंग आहे. अवनी लेखारा नेमबाजी स्पर्धेमध्ये हिनं पदकं जिंकली. कोणता खेळ आहे हिचा? नेमबाजी. मी सांगतोय मुद्दा लक्षात घ्या, 10 मीटर एअर रायफल या प्रकारामध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकले. अवनी लेखारा हिनं 10 मीटर एअर रायफल या प्रकारामध्ये सुवर्ण पदक आहे. आणि 50 मीटर रायफल प्रकारामध्ये हिनं 50 मीटर रायफल प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकले. म्हणजे तुम्ही घटक लक्षात आहे का, एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी 2 पदकं अवनी लेखारानं पटकावली. म्हणजे 10 मीटर एअर रायफल सुवर्ण, 50 मीटर रायफल प्रकारामध्ये काय पटकवले? कांस्य पदक पटकावले. आणखी दुसरा खेळाडू आहे तोही सिंहराज अधाना. हा सुद्धा कोणत्या खेळामध्ये येतो? नेमबाजीच्या खेळामध्ये येतो. आणि यानं नेमबाजीच्या खेळामध्ये एक आहे रौप्य पदक आणि दुसरं आहे कांस्य पदक. तर त्यानं
पन्ना मिश्रित मिश्रित म्हणजे मिक्स मिक्स असणारे मिश्रित 50 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्य पदक आहे. पिस्तूल प्रकार 50 मीटरमध्ये रौप्य पदक आहे आणि 10 मीटर एअर पिस्तूल प्रकार जो होता त्याच्यामध्ये त्याला कांस्य पदक मिळाले. इथं कम्प्युज करणारा पॉईंट काय आहे, मी परत एकदा थोडंसं तुमचं लक्ष वेधू इच्छितो, ठीक आहे? परत एकदा लक्षात घ्या, अवनी लेखारा, अवनी लेखाराला जे सुवर्ण सर्वोत्तम कामगिरी काय, सुवर्णपदक. सुवर्णपदक तिला कोणत्या घटकामध्ये मिळाले, 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये, बरोबर. सिंहराज अधाना, सिंहराज अधानाची सर्वोत्तम कामगिरी काय आहे, रौप्य पदक आहे. कशामध्ये, मिश्रित 50 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये, 50 मीटर पिस्तूल. परंतु सिंहराज अधानाचं 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये त्याला कांस्य आहे आणि अवनी लेखाराला 50 मीटर रायफल पदकामध्ये कांस्य. म्हणजे अवनी लेखाराला सुवर्ण आणि कांस्य, सिंहराजला रौप्य आणि कांस्य, हे इथं लक्षात घ्या. आणि हे दोन खेळाडू असे आहेत की नेमबाजीचेतले की ज्यांनी दोन दोन पदकं या ऑलिम्पिकमध्ये जिंकले, त्यामुळे ते चर्चेमध्ये होते. हा पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे तुमचा मुद्दा काय झाला, बेसिक पदकं जिंकली, बेसिक गोष्टी. आता याच्यामध्ये एक अँगल तुम्हाला असा विचारला जाऊ शकेल, तो म्हणजे जेव्हा टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा झाली तर याचा उद्घाटन समारंभ आणि समारोप समारंभ त्याचं सेपरेट विधान, ठीक आहे? प्रश्न बघा आणि मग यावरून उत्तर द्या. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2020 बाबत योग्य पर्याय निवडा. या स्पर्धेच्या समारंभात, उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक मरियप्पन थंगवेलू होता. या स्पर्धेच्या समारोप समारंभात, समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक अवनी लेखारा होती. कोणतं विधान बरोबर? अवनी लेखारा समारोप समारंभात होती, कारण तिचं कांस्य पदक शेवटी आलं होतं आणि त्यावेळी ती राहिली होती. डेफिनेटली बरोबर आहे. आता झालं होतं काय, भारतानं डिक्लेअर केलं होतं मरियप्पन थंगवेलू जो आहे तर तो उद्घाटन समारंभामध्ये काय असेल, भारताचा ध्वजवाहक असेल. परंतु मरियप्पन थंगवेलू ऐन वेळी काय झालं, तर तो कोरोनाचं विलगीकरण याच्यामध्ये अडकला, कोरोना विलगीकरण या घटकामध्ये अडकला आणि तो अडकल्यामुळं ऐन वेळी भारतानं काय केलं, तर याच्याकडचं जे होतं मरियप्पन थंगवेलू याच्याकडं जे ध्वजवाहक म्हणून जो उद्घाटन समारंभाचं प्रमुख पद होतं तर त्यातनं काढून घेऊन ते भारतातल्या कोणा कडे देण्यात आलं, तर टेकचंद याच्याकडे देण्यात आलं. कोणाकडे दिलं, टेकचंद याच्याकडे देण्यात आलं. तो आता गोळा फेकपटू आहे. टेकचंद म्हणजे गोळा फेकणारा आपला तो खेळाडू आहे, गोळा फेक, ओके, फेकपटू. टेकचंद याच्याकडे देण्यात आलं, त्याच्यामुळं ह्याचं हे विधान चुकीचं ठरते. लक्षात घ्या, या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ठरलं होतं मरियप्पन थंगवेलू, परंतु ऐन वेळी काय झालं, मरियप्पन थंगवेलूला कोरोना विलगीकरण कक्षेमध्ये त्यामध्ये अडकला आणि तो अडकल्यामुळं भारताला ध्वजवाहक म्हणून ऐन वेळी कुणाला उभा केलं, तर टेकचंदला उभा केलं. त्यामुळे टेकचंद चर्चेमध्ये आला होता. गोळाफेक पटू आहे तर तो त्या ठिकाणी होता. हा पॉईंट इथं क्लिअर करा. आणि समारोपमध्ये अवनी लेखार होती, कारण शेवटचं पदक जिंकल्यानंतर तिलाच तिथं पुढं केलेलं होतं भारतानं, ठीक आहे? हा पॉईंट इथं क्लिअर असू द्या. म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज का होईल, कारण सुरुवातीला ठरवताना थंगवेलूलाच ठरवलं होतं, पण तो कोरोना विलगीकरणामध्ये अडकला आणि ऐनवेळी मग हा गोळाफेक पटू होता टेकचंद याच्याकडं सूत्र दिली, हे इथं लक्षात येईल, ठीक आहे? मग आता आपण टोकियो पॅराऑलिम्पिकमधल्या इंटरेस्टिंग गोष्टी बघितल्या. आता टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी ना एक गीत तयार करण्यात आलं होतं, त्या गीताच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं बघूया, ठीक आहे? प्रश्न असा आहे, टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2020 भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी कर दे कमाल तू हे गीत तयार करण्यात आलं. कोणतं? कर दे कमाल तू हे गीत तयार करण्यात आलं. तर या गीताची रचना आणि गायन कोणी केलं? कर दे कमाल तू, कैलाश खेर, संजीव सिंह, हरविंदर सिंह, अनुपम शर्मा, ठीक आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे कर दे कमाल तू संजीव सिंह. लक्षात घ्या, या गीताची रचना संजीव सिंह यांनी केले, गायन पण त्यांनीच केले. हे क्रिकेटपटू आहेत पण दिव्यांग क्रिकेटपटू आहेत, ओके, दिव्यांग क्रिकेटपटू आहेत संजीव सिंह. यांनी काय केलं होतं, तर कर दे कमाल तू पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठीचं, पॅराऑलिम्पिक स्पर्धा आपण फक्त पॅराऑलिम्पिक डोक्यात ठेवा, ओके, कम्प्लीज होऊ देऊ नका, ठीक आहे? कर दे कमाल तू, ओके, ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे, आता टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वेगळा अँगल जर बघायला गेला तर देश, पदक आणि हा मुद्दा आहे ना तो बघूया. प्रश्न असा होता, तुम्हाला खाली 3 विधानं दिलीत आणि म्हटलं होतं अयोग्य पर्याय कोणता आहे ना तो निवडा. भारताच्या 54 खेळाडूंनी 9 क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. भारताचे किती खेळाडू होते? 54 खेळाडू होते. यांनी 9 क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला, 19 पदकं आपण जिंकली. चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आहे भारताचं. भारतानं 9 क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता, ती विधान वरचंच आहे, ठीक आहे?
भारताला बॅडमिंटनमध्ये सर्वाधिक 4 पदकं मिळाली. मी मगाशी तुम्हाला सांगताना एक मुद्दा सांगितला होता, इथं लक्ष देते का बघा, की या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 2 पदकं किंवा 2 खेळ पहिल्यांदा ॲड करण्यात आले होते. बघा इथं बॅडमिंटन आणि तायकॉन्दो, आणि हेच बॅडमिंटन भारताला चांगली गोष्ट ठरली कारण भारतानं बॅडमिंटनमध्ये 4 पदकं पटकावली, 4 पदकं. त्यामुळे तो मुद्दा तिथं तुम्हाला थोडासा लक्षात ठेवण्याचा आहे. म्हणजे इथं चुकीचं कोणतंच नाही आहे, सर्वच्या सर्व अयोग्य, सर्वच्या सर्व योग्य आहेत, अयोग्य कोणतंच नाही. ओके, म्हणजे भारतानं जे 9 क्रीडास्पर्धा म्हणतो ते पण फक्त एकदा बघा, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, पॅराकॅनॉईंग, पॉवर लिफ्टिंग, त्यानंतर नेमबाजी आहे, जलतरण आहे, टेबल टेनिस आहे, तायक्वांदो, या 9 क्रीडाप्रकारांमध्ये भारत सहभागी झाला होता आणि चर्चे. आता आणखी गोष्ट इंटरेस्टिंग असं काय घडलं आहे का टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, तर त्याचं म्हणजे जो उद्घाटन समारंभ आहे त्याच्या रिलेटेड किंवा कोणते देश होते ना तो मुद्दा चर्चेमध्ये होता, ऑब्व्हियसली अफगाणिस्तान. ठीक आहे, प्रश्न असा होता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेबाबत योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे, या स्पर्धेत अफगाणिस्तानचा सहभाग नसला तरी त्यांचा राष्ट्रध्वज स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात फडकला गेला आहे. ओके, म्हणजे या स्पर्धेत अफगाणिस्तानचा भाग होता का, नाही, तरी सुद्धा त्यांचा राष्ट्रध्वज स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पडकला. रिझन काय झालं होतं, तर अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला काबुल शहरावर, त्यामुळे ते अफगाणिस्तान संघ याच्यामध्ये सहभागी झालेला नव्हता, तरी सुद्धा त्यांचा राष्ट्रध्वज फडकला होता, त्यामुळे ही न्यूज ना चर्चेमध्ये होती. पहिला घटक, पहिल्यांदाच 5 पुरुष आणि 1 महिला खेळाडूंचा समावेश असलेला निर्वासितांचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच काय झालं, तर निर्वासितांचा संघ पण सहभागी झाला होता, 5 पुरुष आणि 1 महिला खेळाडू, असं दोन्ही विधानं बरोबर आहेत. हे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की एक्स्ट्रा म्हणून तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चर्चेमध्ये आणखी कोण राहिलं, तर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी एक व्यक्ती आहे ती चर्चेत राहिली होती. समजा तुम्हाला मी 1-लायनरचाच प्रश्न विचारला, कोण पॅरालिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले, लक्षात घ्या IAS अधिकारी आहे की ज्यानं पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून दिलं, त्यांचं नाव काय, कृष्णा नागर, सुहास ललिना केरे यतिराज, मरियप्पन थंगावेलू, कायापैकी नाही, मरियप्पन थंगावेलू उंच ओढीपटू आहे, तो त्यानं अगोदरच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले 2016, त्यामुळे चर्चेत होता. कृष्णा नागर म्हणजे एकदम उंचीला लहान असलेला, म्हणजे खूप उंची, कमी उंचीचा खेळाडू आहे, आणि त्याने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले यावेळी, आणि तो खूप चर्चेत राहिलेला घटक आहे, छोटासाच खेळाडू आहे तो पण चर्चेत. याचा करेक्ट आन्सर आहे सुहास यतिराज, ललिना केरे यतिराज म्हटलं जातं, यांनी बॅडमिंटन जो प्रकार आहे या बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावलं. कोणतं पदक आहे, रौप्य. ओके, पण हे IAS अधिकारी आहेत, IAS अधिकारी, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यामध्ये SL4 प्रकार येतो कारण ते अपंग, म्हणजे आपण पॅरालिम्पिकमध्ये जे दिव्यांग खेळतात त्यांच्या श्रेणीमध्ये, SL4 श्रेणीमध्ये त्यांना ते पदक मिळाले. आणि हे नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी होते, जेव्हा ते खेळायला गेले तेव्हा नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी, नंतर त्यांच्या बदली वगैरे होतील पण सध्या चर्चेत आहे, नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी होते. आणि सुहास यतिराज यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये, पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलं, रौप्य पदक आहे, सुवर्ण नाही आहे, रौप्यच आहे, पण पहिले IAS अधिकारी. चर्चेत राहिलेली खूप खूप महत्त्वाची न्यूज आहे, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, सुहास लनीकरे यतिराज बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटामध्ये नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी. ठीक आहे, आता चर्चेमध्ये राहिली अवनी लेखारा, तिच्याबद्दल आणखी विधानं बघूया. अवनी लेखाराबद्दल तुम्हाला 2 विधानं दिली, त्यांनी म्हटलं योग्य पर्याय निवडा. जयपूरची अवनी लेखारा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला, डेफिनेटली डोळं झाकून लक्षात ठेवा, राजस्थानची अवनी लेखारा आणि पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकलं, अशी कामगिरी करणारी ती पहिली नेमबाज तर डेफिनेटलीच आहे. ओके, नो डाऊट, दोन्ही विधानं काय तुमची इथं बरोबर आहेत. ठीक आहे, कांस्य पदक पण पटकावले तिनं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय, कारण बॅडमिंटन हा पहिल्यांदा खेळ समावेश झाला आणि त्याच्यामध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण, कारण 4 नाव आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल, याच्यामध्ये कन्फ्यूज. सुहास यतिराज आहेत, बॅडमिंटनमध्ये पदक मिळवले, पहिले व्यक्ती आहेत का, प्रमोद भगत, कृष्णा नागर आणि मनीष नरवाल. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे प्रमोद भगत. ओके, प्रमोद भगत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे चर्चेमध्ये होते. आणि ते काय झालेलं आहे, तर चर्चेमध्ये असणाऱ्या खेळाडूंनी सुवर्णपदक आहे प्रमोद भगतचं आणि पहिले खेळाडू होते. प्रमोद भगत यांच्यानंतर कोणी जिंकलं, कृष्णा नागर यांना जिंकलं.
पहिला जर विचारलं तर प्रमोद भगत बरोबर आहे, कृष्णनगरनं पण सुवर्ण पदक जिंकलंय हे सुद्धा बरोबर आहे, सुहास लनिकर यतिराजमध्ये रौप्य पदक आहे बॅडमिंटनमध्ये ते सुद्धा बरोबर आहे, मात्र पहिला भारतीय विचारलंय म्हणून प्रमोद भगत तुमचं करेक्ट आन्सर यामध्ये असणार आहे. मग आता प्रश्न असा उरेल की आता टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये आपण काय म्हटलं की भारताच्या किती खेळाडूंनी, एकूण 5 खेळाडू आहेत की ज्यांनी सुवर्णपदक जिंकलं, मग ते 5 खेळाडू कोणते आणि कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी जिंकलं त्याच्यावरचा असलेला पुढचा प्रश्न आहे. थोडंसं मी डीपमध्ये आता हळूहळू त्या प्रश्नाला घेऊन चाललो आहे, ठीक आहे. सुवर्णपदकं जिंकणारे खेळाडू प्रमोद भगत यांच्यानंतर कृष्णनगरनंसुद्धा जिंकले, यतिराज जे आहेत सुहास यतिराज यांनीसुद्धा जिंकले पण रौप्य पदक आहे, पण पहिलं प्रमोद भगत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं. आता आपण बघितलं प्रमोद भगतनं सुवर्णपदक आहे, कृष्णा नागर जो आहे त्यानंसुद्धा सुवर्णपदक जिंकले, सुमित अंतिल हा जो खेळाडू आहे भालाफेक चर्चेमध्ये राहिलेला घटक खेळाडू आहे, ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल चर्चा खूप होती, यानंसुद्धा सुवर्ण आहे. अवनी लेखारा जयपूरची हिनंसुद्धा सुवर्ण आहे. मनीष नरवाल, आता मनीष नरवालनं नेमबाजीमध्ये 50 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये पण सुवर्णपदक जिंकलं तो चर्चेत होता. मरियप्पन थंगवेलू जो आहे, मरियप्पन थंगवेलू उंच उडीमध्ये तो सुवर्णपदक जिंकले का त्यानं, नाही. मरियप्पन थंगवेलूला या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळाले, रौप्य पदक. मात्र अगोदर एकदा 2016 ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकलं होतं, पण ह्या ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं त्यामुळं चर्चेत होतं. याचा अर्थ सुवर्णपदक जिंकणारे हे 5 खेळाडू आहेत. प्रमोद भगत, ठीक आहे, प्रमोद भगत बॅडमिंटन, ठीक आहे, बॅडमिंटन. त्यानंतर कृष्णा नागर बॅडमिंटन, सुमित अंतिल भालाफेकमध्ये सुवर्ण आहे, अवनी लेखारा नेमबाजी आणि मनीष नरवाल नेमबाजी. ओके, 50 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये मनीष नरवालनं 50 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये. त्याच्यामुळे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. या पॉईंटला थोडंसं फोकस करा, प्रमोद भगत, कृष्णानगर, सुमित अंतिल, अवनी लेखारा. यातलं तुम्हाला प्रमोद भगत लक्षात ठेवायचं आहे, बॅडमिंटनमध्ये पहिलं पदक. कृष्णानगर खूप छोटा म्हणजे हाईटनं खूप कमी असणारे या श्रेणीमध्ये त्यांनी बॅडमिंटन जिंकले. अवनी लेखारा चर्चेतलीच महिला आहे, ती पाठ असणंच गरजेचं आहे, राहतात दोनच फक्त, सुमित अंतिल आणि मनीष नरवाल, लक्षात ठेवा महत्त्वाचे खेळाडू, ठीक आहे. आता याशिवाय आता आणखी महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे या पॅरॉलिम्पिक स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली भारताला पहिलं पदक कोणी जिंकून दिलं, त्या रिलेटेड असणारा आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा होता, खाली 3 विधानं दिली त्यांनी म्हटलं योग्य पर्याय निवडा. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलनं टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकलं, लक्षात ठेवा महत्त्वाची न्यूज आहे. टेबल टेनिसपटू नाव लक्षात ठेवा, भाविनाबेन, काय नाव आहे, भाविनाबेन पटेलने काय केलेलं आहे, भारतासाठी पहिलं पदक जिंकलेलं आहे, पहिलं विधान बरोबर आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ही सुद्धा काय ठरली, पहिली भारतीय, बरोबर आहे. आणि पॅरॉलिम्पिकमधील टेबल टेनिस प्रकारच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी सुद्धा ती पहिलीच भारतीय ठरली. ओके, हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलेलं होतं, म्हणजे पहिलं पदक जिंकलं तिनं पण रौप्य पदक. टेबल टेनिसमध्ये आत्तापर्यंत भारताला कुठलंच पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक नव्हतं, पण भाविनाबेन पटेलमुळं आता रौप्य पदक मिळालं आणि ती यामध्ये चर्चेला आलेली होती. तर हा घटक फक्त लक्षात ठेवा. जसं मीराबाई चानू, जसं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धे बाबतीमध्ये आपण बघतो की त्यांनी पहिल्याच दिवशी पदक जिंकलं ते पण रौप्य पदक, तसं भाविनाबेन पटेलनं टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकलं, दुसरं म्हणजे टेबल टेनिसमध्ये जिंकले आणि ते पहिलं पदक जिंकणारी खेळाडू टेबल टेनिसमध्ये. आणि आत्तापर्यंत भारताचा कोणताच खेळाडू टेबल टेनिसच्या अंतिम फेरीमध्ये गेलेला नव्हता, तरी पहिली महिला ठरली होती, हे पण तुमचं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. हे तिन्ही पॉईंट क्लिअर होतात. यानं काय होतं आहे, तुमचे जे पॉईंट आहेत ना पॅरॉलिम्पिकचे, जवळपास सगळे पॉईंटकडे आपण आता कव्हर करत चाललो आहे किंवा ते तुमचं कव्हर होत गेलेलं आहे, ठीक आहे. हा पॉईंट इथं महत्त्वाचा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा काय राहतो, आपण आता काय बघितलं या ठिकाणी, सुवर्णपदकं 5 खेळाडू लक्ष द्या, तसं रौप्य पदकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर जोड्या दिल्या तर तुम्हाला ते सुद्धा लावता आल्या पाहिजेत. म्हणजे कसं, टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलं त्या खेळाडूंची अयोग्य जोडी ओळखा, कारण 19 नाव आहेत, तुमचं तिथं ऑब्झर्वेशन पाहिजे कोणता खेळ प्रकार, हेच महत्त्वाचं आहे. आता मरियप्पन थंगवेलू लॉजिकली विचार करा, मरियप्पन थंगवेलू उंच उडीमध्ये, लक्षात आहे, मरियप्पन थंगवेलू उंच उडीमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर देवेंद्र झांझरिया, भालाफेक झांझरिया, खूप चर्चेतला खेळाडू आहे, ह्यानं खूप पदकं जिंकली देवेंद्र झांझरिया यांनी, आणि हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, प्रवीण कुमार,
प्रवीण कुमार उंच उडी बरोबर आहे, निषाद कुमार चर्चेमध्ये होता, निषाद कुमारनं सुद्धा उंच उडीमध्येच मिळवलेलं आहे, उंच उडीमध्ये मिळवलेलं आहे। मला सांगण्याचा मुद्दा काय होता माहिती आहे का, की या रौप्य पदक जे जिंकलं टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये, भारताचे जे उंच उडीमध्ये भाग घेणारे खेळाडू होते ना, या सर्व खेळाडूंनी उंच उडीमध्ये तर सगळ्यांना रौप्य पदकच मिळाले, आपल्याला सुवर्ण पदक का मिळालेलं नव्हतं त्याच्यामुळे चर्चेतलं। बघा तुम्ही इथं बघा, सुवर्ण पदक आहे का, उंच उडीमध्ये भारताला सुवर्ण पदक नाही। जे बॅडमिंटनमध्ये दोन सुवर्ण आहेत, नेमबाजीमध्ये दोन आहेत आणि भालाफेकमध्ये एक आहे, उंच उडीमध्ये नाही। मात्र उंच उडीमध्ये हे जे रौप्य पदकं आहेत, म्हणजे रौप्य पदकं जवळपास आपल्याला 8 मिळाली, या 8 पैकी 3 रौप्य पदक हे कशामध्ये येतात, तर उंच उडीमध्ये येतात। निषाद कुमार, मरियप्पन थंगवेलो आणि कुमार प्रवीण कुमार या तिघांनी उंच उडीमध्येच भारताला रौप्य पदक मिळवून दिलं, म्हणजे रौप्य पदक उंच उडीमध्ये 3 आहेत। मग त्याच्यानंतर देवेंद्र झांझरिया भालाफेकमध्ये आहे, योगेश कठुनिया म्हणून पण येतो थाळीफेकमध्ये, सुहास यतिराज बॅडमिंटनवाले मगाशी बघितलं, भाविना पटेल आत्ताच बघितलं, आणि सिंहराज अधाना पहिला पॉईंट बघितला, उनी लेखाराबरोबर 2 पदकं जिंकणारा खेळाडू होता तो। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं निषाद कुमार म्हणजे उंच उडी, म्हणजे तुम्हाला मी फोकस करेन हे 3 नावं पहिली वेगळी करून ठेवायची, कशी, निषाद कुमार, मरियप्पन थंगवेलो आणि प्रवीण कुमार। उंच उडीमध्ये भारताला सुवर्ण नाही, रौप्यच आहे, आणि बॅडमिंटनमध्ये भारताला 2 सुवर्ण आहेत, 1 रौप्य आहे, यामुळे तो चर्चेत असलेला घटक होता। 1-4 आहे। आता देवेंद्र झांझरिया हे माहीत असू द्या, खूप चर्चेतला खेळाडू आहे, भालाफेकमध्ये त्याला रौप्य पदक आहे। आता यामध्ये सुहास यतिराज, आपण IAS अधिकारी म्हटलं पहिले, आत्ताच बघितलं की नोएडामध्ये जिल्हा दंडाधिकारी पदावर आहेत ते, सुहास यतिराज यांनी बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक आहे। सिंहराज अधाना अवनी लेखारासोबत आपण पहिला प्रश्न बघितला होता, लक्षात आहे का, की सिंहराज अधारानं रौप्य पदक आणि कांस्य पदक जिंकले। भाविनाबेन पटेल आपली ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं, टेबल टेनिसमधलं पण पहिलं पदक आहे, आतापर्यंत नव्हतंच, हे 3 झालं। मग वेगळं काय राहिलं तुम्हाला, जर हे 3चा गट वेगळा केला तर फक्त योगेश कठुनिया हा वेगळा राहतो, थाळीफेकमध्ये येतो, ज्यानं रौप्य पदक पटकावलं। तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन केलं किंवा त्याचं गट केलं तर तुमचं डेफिनेटली हा मुद्दासुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता, ठीक आहे, हे इथं क्लिअर झालं। त्याच्यानंतर आता थोडंसं आणखी पुढे जाऊया, तो म्हणजे चर्चेमध्ये असणारा खेळाडू तिरंदाजीतला। टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजीमध्ये कांस्य पदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता, थोडंसं डीपमध्ये जातोय, पण ह्याचा तुम्ही हे जे प्रश्न आहेत हे 2-3 वेळा 4 वेळा नुसतं ऑब्झर्व करत गेला, पुढं वाचत गेला, परत माघारी यायचं, परत वाचत जायचं, पुन्हा माघारी यायचं, 3 राऊंड करायचे, ठीक आहे, मी सांगतो। आणि जेव्हा तुम्ही 3 राऊंड व्यवस्थितरित्या वाचत वाचत जेव्हा पुढे जाता, डेफिनेटली तुमचा हा पॉईंट क्लिअर होतो किंवा तुमच्या लक्षात राहतं, त्या अँगलनं आपण ते अरेंज केलं आहे, ठीक आहे। म्हणजे आता कांस्य पदकाकडे वळतोय, कांस्य पदक तिरंदाजीमध्ये कुणी पटकावलं, पहिला भारतीय खेळाडू। आता याच्यामध्ये तुम्ही बघा, कांस्य पदकामध्ये तुम्हाला म्हटलं सुंदरसिंग गुर्जर यांना सुद्धा कांस्य पदक पटकावले, शरद कुमार कांस्य पदक आहे, मनोज सरकार कांस्य पदक आहे, मग राहिला हरविंदर सिंह। आता हरविंदर सिंह यांच्याबद्दल लक्षात ठेवा, आता मी मुद्दे सांगतो, कांस्य पदकांची संख्या किती आहे, 6 आहे 6। हरविंदर सिंह यांनी सुद्धा कांस्य पदक पटकावलं आणि तिरंदाजीमध्ये, आणि ते पहिले खेळाडू ठरले होते तिरंदाजी, ठीक आहे, हे महत्त्वाचं। अवनी लेखारा 50 मीटर रायफल प्रकारामध्ये तिला कांस्य पदक आहे, सिंहराज अधानाला नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये, शरद कुमार उंच उडी आणि सुंदरसिंग गर्जर भालाफेक। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय काय, ही 2 नावं ऑलरेडी आपण वाचून झालीत, याच्याकडे आता परत जाणार नाही, अवनी लेखार आणि सिंहराज अधाना 2 असे खेळाडू आहेत की ज्यांनी 2 पदकं ह्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पटकावली, अवनीनं सुवर्ण आणि या ठिकाणी कांस्य, सिंहराज अधानानं रौप्य आणि कांस्य, हा पॉईंट होता। आता राहिला मुद्दा खालच्या चौघांचा, चौघांमध्ये तिरंदाजीमध्ये आत्तापर्यंत पहिलं मिळालेलं पदक आहे, त्यामुळे तो व्यक्ती चर्चेत होता हरविंदर सिंह, आणि तोच आपला प्रश्न होता, कारण हरविंदर सिंह तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकणारा। तुम्हाला काय होईल, एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्ही म्हणाल माझं सगळं लक्षात राहील, असं नाही होणार, मी तुम्हाला रिपीट करा म्हणतोय, हे काय करायचं, कंटिन्यू, आणि एकदा रिपीट केलं लगेच रिपीट करायचं, एकदा केलं का परत रिपीट करायचं, 3 रिपीट करा, वाचत असाल तर 3 रिपीट वाचा, मग हा पॉईंट तुमचा विसरणार नाही, लक्षात येईल अँगल काय, ठीक आहे, हा पॉईंट। आता जसं तुम्ही म्हटलं बॅडमिंटनचा मुद्दा होता, बरोबर, बॅडमिंटनचा मुद्दा, आता बॅडमिंटनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, सुरुवातीला 4 पदकं होती, बरोबर, त्यातलं पहिलं बॅडमिंटनचं सुवर्ण पदक जिंकलं
प्रमोद भगतनं, ओके. त्यानंतर कृष्णा नागर म्हटलं मी, कृष्णा नागरनं पण सुवर्ण जिंकलं. कृष्णा नागर म्हणजे मी छोटा व्यक्ती आहे म्हटलं, हाईटनं बारका, ह्या दोघांनी सुवर्ण जिंकलं, बरोबर. मगाशी आपण बघितलं पहिले IAS अधिकारी सुहास यतिराज, पहिले IAS अधिकारी सुहास यतिराज बॅडमिंटनमध्ये रौप्य जिंकलं. म्हणजे हे तीन लोकं झाली ना, दोन सुवर्ण एक रौप्य. तसं मनोज सरकार बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावले, हे लक्षात ठेवा. का तर बॅडमिंटन खेळाबद्दल का फोकस करतोय मी, कारण या पॅराऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा हा खेळ समाविष्ट आहे आणि भारतानं 4 पदकं काढली त्यामध्ये, त्यामुळे चर्चेत असणारा घटक आहे, ओके. मग राहिला मुद्दा काय, अवनी लेखरा सिंहराज यादवना वेगळं झालं, मनोज सरकार वेगळं झालं, तिरंदाजी लक्षातच ठेवायचंय. राहिले दोन मुद्दे, शरद कुमार आणि सुंदरसिंग गुर्जर. शरद कुमारला उंच उडीमध्ये, सुंदरसिंग गुर्जरला भालाफेकमध्ये कांस्य पदक मिळाले. म्हणजे एक हे ना रिपीट केलं, लक्षात येईल, मुद्दा क्लिअर होईल, ओके. याच्याकडं पण तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. आता हे झालं पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या बाबतीमध्ये. मग जाता जाता एक खेळाच्या संदर्भातलाच एक प्रश्न घेऊया आणि मग आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया या ठिकाणी थांबूया, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये ना अयोग्य जोडी ओळखा असं म्हटलं आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2018 दिल्लीला झाली, सर्वाधिक पदक विजेता महाराष्ट्र होता. 2019 पुण्याला झाली, सर्वाधिक पदक विजेता महाराष्ट्र होता. 2020 गुवाहाटीला झाली, सर्वाधिक पदक विजेता महाराष्ट्र होता. थोडंसं विचार करा, 2018 हे विधान चुकीचं आहे, हे बरोबर आहे का? 18 झाली दिल्लीची, पण महाराष्ट्र हा सर्वाधिक पदक विजेता नव्हता, हरियाणा होता. कोणता होता? हरियाणा, बरोबर आहे का? सर्वाधिक पदक विजेता महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, ओके. हरियाणा पहिल्या क्रमांकावर राहिला होता. आणि 2019-20 जी झाली तर ही पुण्याला आणि गुवाहाटीला झाली, सर्वाधिक पदक विजेता महाराष्ट्र होता. एवढाच पॉईंट आहे. म्हणजे इथं महाराष्ट्राच्या ऐवजी काय पाहिजे होतं? हरियाणा पाहिजे होतं. 18 पहिली खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या बाबतीमध्ये, म्हणजे अयोग्य जोडी पर्याय क्रमांक एक असणार आहे. म्हणजे 2018 ठिकाणं नवी दिल्ली, सर्वाधिक पदक विजेता हरियाणा, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता. आणि 2019 सर्वाधिक पदक विजेता, 20 सर्वाधिक पदक विजेता हा महाराष्ट्र राहिलेला आहे. तर हा जो पॉईंट आहे किंवा हे जे लेक्चर आहे याला थोडंसं ऑब्झर्व करा. नावं खूप आहेत, पण त्याचा मी जसं म्हणतो तुम्हाला अँगल दिला किंवा मी पॉईंट दिलेत प्रश्नवरने, त्याच्यावरनं तुम्ही थोडंसं फोकस करा, ठीक आहे. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे जे प्रश्न असतील त्याच्यावर आपण कव्हर करूया. थँक्यू.